पहिल्याच व्लॉगला 1 लाखाच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत, ते सुद्धा 1 महिन्याच्या आत. शिवाय 15 दिवसातच इन्कम चालू झाला युट्यूबच्या ॲडव्हर्टाईजमधनं. त्यात आणि भारी म्हणजे की नाही, पहिल्याच महिन्यामध्ये 2100 सबस्क्रायबर झाले आहेत. आयुष्यप्प सगळं खोटं वाटलं आहे मला. खरोखर सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि आता जर फक्त मला किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात एवढं बघायचं असेल तर शेवटची 3-4 मिनिटं बघा, आणि माझं बाकीचं पब्लिक तुम्ही मात्र पूर्ण व्लॉग बघायचं आहे. यूट्यूबमध्ये इन्कम चालू झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल मी तर आंबाबाईला गेलो. कोल्हापूरमध्ये एक अलिखित नियम आहे की काही आयुष्यात चांगलं झालं की आम्ही पहिलं आंबाबाईला जातो आहे, आणि मी सुद्धा तेच केलं. महालक्ष्मी मंदिरला चाललो आहे दोघं पण, ही म्हणली जाऊया. मग काय आयडिया केली, जयप्रभात पुढे जिथे गाडी लावली आणि तिथं रिक्षा स्टॉपवरून रिक्षा गेली आणि चाललो आहे आता महालक्ष्मीला. ते बरं पडतंय म्हणजे कसं तिथे गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळं बाय कर की. चल की बायको म्हणली पहिला तुळजाभवानीला जाऊया म्हणून आधी त्या मंदिरात गेलो. आणि तुम्हाला सांगतो की खरंच आई शप्पत लय भारी मंदिर आहे, मला खरंच लय आवडते त्याला. नेहा हम क्या लो. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मग आंबाबाईला गेलो, पण पास नव्हता आमच्याकडं, सो बाहेरूनच दर्शन घेतलं. पण मला खात्री आहे की आमच्या भावना देवीपर्यंत 100% पोचल्या असणार. एवढ्या लवकर एवढा चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, त्यामुळे आता घरातली एक रूम आहे जी फक्त आणि फक्त आता यूट्यूबच्या कामासाठी वापरणार आहे, ती रूम आता तुम्हाला दाखवतो. आमच्या घरातली सगळ्यात वरच्या मजल्यावरची ही रूम आहे. रूम म्हणजे ॲक्च्युली हॉलच आहे हा. बाबांनी कामातून रिटायरचं ठरलेलं म्हणून त्यांनी हा हॉल बांधलेला, जो आज माझ्या उपयोगी आला आहे. आता याला आपण बारक्या स्टुडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. खाली तुम्ही जे बघितलं की टेबल ती इथं असणार आहे आता या कोपऱ्यातच, कारण इथं खिडकीमुळं कसं मस्त वार पण येते आणि दिवसभर उजेड पण राहील काम करताना. आणि हा सेकंड हँड मॉनिटर घेतला आहे कारण लॅपटॉपची स्क्रीन छोटी आहे, मग एडिटिंगला थोडा मोठा डिस्प्ले असू दे म्हणून हा घेतला. हा मॉनिटर आणि लॅपटॉप आता इथंच ठेवून काम करणार आहे मी. वायफायसुद्धा आत्ता साधं होतं, ते आता ऑप्टिकल फायबर टाकायला लावले. राऊटर ऑर्डर केला आहे, तो आला की मग हे जोडायचं आहे. आणि ही सगळी माझी पुस्तकं आहेत MPSC ची. आजच सकाळी शिव्या खाल्ल्यात मम्मीच्या की करकिरी अजून MPSC अजून वेळ आहे, पण या विषयावर आत्ता बोलायला नको. हे 2 स्टुडिओ लाईट मागवलेत कारण जरा व्हिडिओमध्ये लाईट चांगली असते म्हणून, कारण खूप फरक पडतो आहे लाईटिंगचा. चांगली लाईट असली ना की एडिटिंगला पण लई कमी त्रास होतो आहे. आणि हे ग्रीन कापड दिसते की नाही, ह्याचा वापर मला व्हिडिओ एडिटिंगमध्ये होणार आहे. माझ्या बॅकग्राऊंडला काहीही टाकाय झाले तर याचा वापर होणार आहे. आणखी मग अजून हा ट्रायपॉड एक ऑर्डर केला आहे, आणि सगळ्यात शेवटी माईक ऑर्डर केला आहे 2, कारण एक वेळ व्हिडिओमध्ये लाईट खराब असली तरी चालेल, पण जर ऑडिओ खराब असेल तर तोच व्हिडिओ बघितलाच जात नाही, म्हणून हे 2 माईक ऑर्डर केले. आणि हा झाला आपला यूट्यूब स्टुडिओ. अजून हळूहळू खर्च करून चांगलं करूया याला फ्युचरमध्ये. तुम्ही म्हणत असलेला की सारखं काय म्हणालो लई लवकर अचीव झालं किंवा लई चांगला रिस्पॉन्स दिला लवकर, तर खरं सांगतो जेव्हा चॅनल काढलेलं की नाही तेव्हा मी मनात एक ठरलेलं की प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी 100 नाही तर 200 व्ह्यूज मिळतील. मग 6 महिने किंवा वर्षभरात एखादा व्हिडिओ व्हायरल होईल, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग तेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर होतील आणि मग प्रत्येक व्हिडिओला 1000 व्ह्यूज मिळतील असं मी धरलेलं काय. पण हे सगळं 15 दिवसात अचीव झालं म्हणून मी हे सारखं म्हणालो. आणि मला एक वाटायचं की कुणी जरी व्हिडिओ बघितला नाही तरी माझे 3 कट्टर कार्यकर्ते ते 100% माझा व्हिडिओ बघणार. आणि ते 3 कट्टर कार्यकर्ते म्हणजे पहिली माझी आई आहे, दुसरी माझी बायको आणि तिसरी म्हणजे माझी भाची मिठू. मला एक माहिती होतं कुणी जरी व्हिडिओ बघितला नाही तरी ही 3 लोक तरी व्हिडिओ बघतील. आता माझ्या इन्कमबद्दल बोलूया. मुद्दाम लॅपटॉपची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करावलोय म्हणजे माझ्या अकाउंटला किती पैसे जमा झाले ना ते तुम्हाला विथ प्रूफ दिसेल. बरं, यूट्यूबवर इन्कम कधी चालू होते ते तुम्हाला सांगतो. त्यांच्या 2 अटी आहेत, पहिली म्हणजे 1000 सबस्क्रायबर व्हायला लागतात आणि दुसरं म्हणजे 4000 तासाचा वॉच टाईम व्हायला लागतो. आता तुम्हाला सबस्क्रायबर म्हणजे काय माहितीच आहे आणि वॉच टाईम म्हणजे काय सांगतो. समजा तुम्ही एखादा 5 मिनिटाचा व्हिडिओ टाकला, तो एखाद्या व्यक्तीने पूर्ण बघितला तर तो झाला 5 मिनिटाचा वॉच टाईम. असं तुम्हाला 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो. मग 4000 तास म्हणजे किती झालं तर 2,40,000 मिनिटं.
म्हणजे तुमचे व्हिडिओ इतक्या वेळा बघून व्हायला पाहिजे की त्या वॉच टाईमची बेरीज 2,40,000 व्हायला पाहिजे. आणि मेन गोष्ट सांगतो, एकाच अकाउंटवरनं एक व्हिडिओ 2 वेळा बघितला तर ते 5 मिनिटाचं 10 मिनिटं धरलं जात नाही. मला किती पैसे मिळाले ते तुम्हाला सांगतो. एकच मिनिट, मला चॅनल चालू करून एक्झॅक्ट 1 महिना आणि 5 दिवस झाले आणि माझा 15व्या दिवशी इनकम चालू आहे आणि गेल्या 20 दिवसात मला मिळालेले आहेत फक्त आणि फक्त 516.20 रुपये, जे खूप कमी आहे मला माहिती आहे. कारण की बघा, 516.20 आपण 20 दिवसांनी भागा म्हणजे मला दिवसाला फक्त 25 रुपये आणि 81 पैसे मिळाले आहेत. आय नो हे खूप कमी आहेत, पण खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीच्या युट्यूबरच्या मनाने हे खरंच खूप जास्त पैसे आहेत. कारण इथंपर्यंत यालाच ते 2,40,000 मिनिटाचा वॉच टाईम संपवायलाच ना काही लोकांना 6 महिने ते 1 वर्ष लागतं. हे माझं 15 दिवसामध्ये चालू झालं आणि आत्ता मला 1,000 व्ह्यूजला फक्त 5 रुपये मिळत आहेत. म्हणजे विचार करा, फक्त 5 रुपये. आणि हे सुरुवातीचे ह्याला कमीच असतं. जसजसे माझे सबस्क्रायबर वाढत जातील, जसजसे माझे व्ह्यूज वाढत जातील, त्या प्रमाणामध्ये माझा इन्कम आहे हा वाढत जातो. ते इंडियामध्ये 1,000  व्ह्यूजला किती रुपये मिळतात, तर इंडियामध्ये तुम्ही चांगले जर वेल इस्टॅब्लिश्ड यूट्यूबर असाल तर तुम्हाला 1,00,000 व्ह्यूजला कुठं 2,000 रुपये ते 3,000 रुपये मिळतात. आय नो हे सुद्धा तुम्हाला खूप कमी वाटणार आहे, कारण एखादा पार्ट टाईम यूट्यूबर असेल, तो महिन्याला 4 व्हिडिओ टाकत असेल तर त्याला 4×2 = 8,000 बास होतात. पण एखादी व्यक्ती सगळं काम सोडून फुल टाईम यूट्यूब करत असेल तर त्याच्यासाठी हा इन्कम खूप कमी आहे. मग यूट्यूबमध्ये नेमका पैसा कशात आहे, तर यूट्यूबमध्ये पैसा हा ब्रँड डील्समध्ये. त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढवा, तुमची पॉप्युलॅरिटी वाढवा, कारण की ह्या ब्रँड डील्समधून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 आकडी रकमेचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. जर यूट्यूबकडे वळणार असला तर कमीत कमी 1 वर्षाचं सेव्हिंग साईडला ठेवा आणि मग यूट्यूब चालू करा. कारण यूट्यूबमध्ये प्रॉपर सेटल व्हायला कमीत कमी 1 वर्षाचा काळ लागतोय, मग कुठं तुम्हाला चांगला इन्कम चालू होतोय. नाहीतर मग सरळ माझ्यासारखं करा, माझी सिव्हिलची कामं चालू आहेत आणि मी इकडे यूट्यूब करत आहे ॲज अ हॉबी म्हणून. त्यामुळे आत्ता मला तसं बघायला गेलं महिन्याला फक्त किती रुपये मिळत आहे, 750 रुपये मिळत आहे. मला हे पैसे मिळाले नाही तरी चालतील का, तर माझी कामं चालू आहेत. ह्या यूट्यूबच्या मुळे काय होतं, ॲटलिस्ट मला 4 लोक ओळखतात ना, मला तेवढंच बास आहे. जर तुम्ही स्वतः यूट्यूब चॅनल काढणार असाल आणि तुम्हाला काहीही माहिती हवी असेल, मला इंस्टाग्रामला फक्त एक मेसेज करा, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. मला जर 100 लोकांनी मेसेज केले, मी 100 लोकांना रिप्लाय देईन, काही विषय नाही. मी आत्ता जो तुम्हाला इन्कम सांगितला ना, हा ब्लॉगिंग रिलेटेड होता. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतः चॅनल काढणार ते कोणत्या फील्ड रिलेटेड काढणार आहे बघा, आणि त्याच्यामध्ये किती इन्कम भेटतो हे बघा, सगळं सर्च मारा, टोटल माहिती घ्या आणि मग चॅनल काढा जर तुम्ही फुल टाईम यूट्यूब करणार असाल तर. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आवडला नसेल तर सरळ डिसलाईक करा, काही विषय नाही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकर, तोपर्यंतसाठी टेक केअर, बाय बाय.